corner of diagonal of quadrilateral. मित्रांनो समोर एक quadrilateral ची फिगर आहे, त्या फिगरला आपण नाव दिले आहे ए बी सी आणि डी. मित्रांनो डायगोनल तयार करताना समोरासमोरील अँगल किंवा अपोजिट अँगलला आपल्याला एक लाईन जोडावी लागते. मग सगळ्यात प्रथम बघा, मी अँगल बी आणि अँगल डी यांना एक लाईन जोडलेली आहे. या लाईनला आपण कर्ण किंवा डायगोनल असं म्हणतो. मग अजून आपल्याला दुसरे दोन अँगल दिसत आहेत, अपोजिट अँगल, अँगल ए आणि अँगल सी. या ठिकाणी पण आपण एक लाईन ओढली. यावरून आपल्याला दिसतं की क्वाड्रिलॅटरलला दोन डायगोनल असतात, डायगोनल बी डी आणि डायगोनल ए सी. आपल्याला या चौकोनात कर्ण टाकल्यानंतर दोन ट्रायंगल तयार झालेले दिसतात. हा जर डायगोनल घेतला तर हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, आणि हा डायगोनल जर लक्षात घेतला तर हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. तर प्रथम बघा आपण क्वाड्रिलॅटरलची जर आपल्याला एकूण कोणांचे माप जर बघायचे असेल तर आपल्याला त्या त्रिकोणांचा पहिले अभ्यास करावा लागेल. या डायगोनल मुळे हे जे दोन ट्रायंगल तयार झाले आपण त्यांचे नाव लिहून घेऊ बी ए डी, ट्रायंगल बी ए डी. आणि हा एक ट्रायंगल म्हणून आणि हा एक ट्रायंगल म्हणून क्वाड्रिलॅटरल तयार होतो, म्हणून आपण प्लस बी सी डी, ट्रायंगल बी सी डी. आणि मागच्या पाठात आपण बघितलंय की ट्रायंगलचं जे तीनही कोणांच्या मापांची डिग्री असते ती 180 असते. म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले तर 180 अधिक 180 डिग्री, आणि दोघांची जर आपण बेरीज केली तर 360 डिग्री आपल्याला त्यांचं एकूण माप मिळतं. म्हणजे क्वाड्रिलॅटरलचं चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 असते. या डायगोनल मुळे आपल्याला लक्षात आलं की ट्रायंगलचे दोन भाग होतात, एका ट्रायंगलच्या तिघा कोणांच्या मापांची बेरीज 180 आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या तिघा कोणांच्या मापांची बेरीज 180, आणि एकूण 360 डिग्री माप या पूर्ण क्वाड्रिलॅटरलचं येतं. हे आपल्याला डायगोनल वरून पण लक्षात येतं. याचप्रमाणे आपण डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल या भागाला आपण शिकलो.